या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास पीडित मुलीची आई ही तिच्या मुलीला घेऊन सोशल कॉलेज सोलापूर येथे सोडण्यासाठी जात असताना बेगमपेठ येथील चौधरी स्टील फर्निचर समोर अचानक माजी नगरसेवक रफी खत्तुरे यांचा मुलगा मैनुद्दीन हत्तुरे, तौसिफ बागवान, आमिर रामपुरे व सुफियान बागवान यांनी तेथे येऊन पीडित मुलीच्या आईस ढकलून देऊन मुलीस जबरदस्तीने ओढून कारमध्ये बसवून लग्न करण्याच्या उद्देशाने तिला पळवून नेल्याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने जेल रोड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती। दरम्यान सदरील फिर्यादी जबाबावरून जेल रोड पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर सदरील गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता आरोपी मैनुद्दीन हत्तुरे, तौसिफ बागवान आणि अबू सुफियान मुनी बागवान सर्व राहणार बेगमपेठ सोलापूर यांनी ऍडव्होकेट रियाज ऐन शेख यांच्या मार्फत सोलापूर सत्र न्यायालयात अटकपूर्व व अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता। सदरील अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश के डी शिरभाते यांच्या कोर्टात झाली। सदरील अर्जाच्या युक्तिवादाप्रसंगी आरोपीचे वडील ऍडव्होकेट रियाज शेख यांनी आरोपींनी कोणताही गुन्हा केला नाही, आरोपी हे प्रतिष्ठित कुटुंबातील व्यक्ती असून आरोपी तपासकामी पोलिसांना सहकार्य करण्यासही तयार आहेत। आरोपी विरुद्ध राजकीय द्वेषापोटी खोटा गुन्हा दाखल असल्याचा युक्तिवाद करत सदरील युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश के डी शिरभाते यांनी तिन्ही आरोपींना 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर तसेच पोलीस स्टेशनला हजेरी देण्याच्या व साक्षीदारावर दबाव न आणण्याच्या अटीवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। तर सदरील खटल्यात आरोपीच्या वतीनं ऍडव्होकेट रियाज ऐन शेख यांनी काम पाहिलं। लग्नाच्या उद्देशाने मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी माजी नगरसेवक रफिक हत्तुरे यांचा मुलगा मैनुद्दीन रफिक हत्तुरे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे। यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी हिला तिची आई सोलापूर येथील सोशल कॉलेज या ठिकाणी कॉलेजला सोडण्यात जात असताना चौधरी स्टील फर्निचर या ठिकाणी बेगमपेठ या ठिकाणी यातील आरोपी नामे मैनुद्दीन हत्तुरे, तौसिफ बागवान, आमिर रामपुरे व सुफियान बागवान यांनी त्या ठिकाणी येऊन पीडित मुलीच्या आईला ढकलून देऊन पीडित मुलीला जबरदस्तीने ओढून तिला एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून तिला जबरदस्तीने घेऊन गेल्याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने जेल रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिली होती। सदर फिर्यादीवरून जेल रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 626/2022 भादवी कलम 366 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्यामध्ये आम्ही आरोपी मैनुद्दीन मोहम्मद रफिक हत्तुरे, तौसिफ कादीर बागवान व अबू सुफियान मुनाब बागवान यांच्या वतीने अटकपूर्व जामीन मिळावा याकरिता सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज सादर केला होता। सदर अर्जासोबत आम्ही अंतरिम जामीन आम्हाला मिळावा अशी देखील विनंती आम्ही मेहरबान न्यायालयाला केली होती। सदर जामीन अर्जाची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश के डी शिरभाते मॅडम यांच्या कोर्टामध्ये झाली। यामध्ये आरोपी हे प्रतिष्ठित कुटुंबातील व्यक्ती आहेत, आरोपी यांच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल झालेला आहे, आरोपींच्या विरुद्ध राजकीय द्वेषापोटी हा गुन्हा दाखल झालेला आहे, आरोपींनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही आणि आरोपी हे पूर्णपणे पोलीस तपासकामी सहकार्य करण्यास तयार आहे। मुलगीला परत ते मुलगी ही सध्या तिच्या आई वडिलांच्या घरी आहे, त्यामुळे आरोपींच्या कस्टडीची गरज नाही असा युक्तिवाद आम्ही मेहरबान न्यायालयासमोर केला असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश के डी शिरभाते साहेब यांनी आरोपी मैनुद्दीन हत्तुरे, तौसिफ कादर बागवान आणि अबू सुफियान बागवान यांना प्रत्येकी रक्कम रुपये 15,000 जात मुचलक्यावर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे, तसेच त्यांना तपासकामी पोलीस स्टेशनला हजेरी देण्याची तसेच साक्षीदारांवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नये अशी अट देखील टाकलेली आहे। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्सरे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।